नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचे गावरान तडका या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आज आपण उपवासाचे गुळ शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत लाडू छान दाणेदार व्हावेत व खाताना तोंडात चिकटू नये यासाठी आपण व्हिडिओमध्ये काही छोट्या छोट्या टिप्स सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात लाडू बनवण्यासाठी मी वाटीने मोजून दोन वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आता आपण चांगले खरपूस भाजून घेऊयात शेंगदाणे भाजताना एक महत्त्वाची काळजी घ्यायची की मीडियम फ्लेमवरती आपल्याला शेंगदाणे हे खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम ही एकदम मोठी करून शेंगदाणे भाजले तर शेंगदाणे फक्त वरूनच भाजतात आणि आतमध्ये कच्चेच राहतात त्यामुळे शेंगदाणे भाजताना आपल्याला मीडियम फ्लेमवरती शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता आपले शेंगदाणे एकदम छान भाजलेत शेंगदाणे भाजेपर्यंत मला सात ते आठ मिनिटे लागलेले ला आहेत आता आपण हे शेंगदाणे दहा मिनिटे पूर्ण थंड करून घेऊया मी शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घेतलेत दोन वाटी शेंगदाण्यासाठी मी एक वाटी गूळ घेतलाय गूळ एकदम बारीक करून घेतलाय शेंगदाण्याची मी साल काढणार नाही तर असेच शेंगदाणे बारीक करणार आहे शेंगदाण्याची सालसुद्धा खूप पौष्टिक असते दोन वाटी शेंगदाण्यासाठी एक वाटी गुळाचं प्रमाण हे एकदम परफेक्ट आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे शेंगदाणे आणि थोडासा गूळ घालून याला मिक्सरला फिरवून घेऊया मिक्सरच्या भांड्यात एकदाच खूप जास्त शेंगदाणे आणि गूळ घालायचा नाही तर थोडेसे शेंगदाणे आणि थोडासा गूळ घालून याला दोन तीन बॅचमध्ये आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत थोडं थोडं हे मिश्रण घातलं म्हणजे आपला शेंगदाण्याचा कूट हा छान होतो तर यावेळी आपल्याला एक महत्त्वाची टिप्स लक्षात घ्यायची शेंगदाणे आणि गूळ मिक्सरला बारीक करताना मिक्सरचं चा बटन चालू बंद करत आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे अगदी तीस ते पस्तीस सेकंदात तुम्ही पाहू शकता आपला गुळ शेंगदाण्याचा कूट तयार आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे मिश्रण दळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपलं हे मिश्रण छान दाणेदार झालंय याला मी एकदम बारीक देखील दळून घेतलं नाही थोडंसं रवाळ ठेवलेलं आहे म्हणजे आपले लाडू खाताना तोंडात चिकटत नाहीत तर अशाच प्रकारे मी सर्व मिश्रण दोन तीन बॅच मध्ये मिक्सरला फिरवून घेतलं आहे आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि याचे लाडू बांधून घेऊया हे मिश्रण सुरुवातीला आपल्याला थोडंसं कोरडं वाटतंय पण लाडू बांधताना शेंगदाण्यातील नॅचरल ऑइल व गुळातील चिकटपणा यामुळे लाडू अगदी सहज बांधता येतात आता यातील थोडं थोडं मिश्रण घेऊन आपण याचे लाडू बांधून घेऊया तुम्ही पाहू शकता आपल्या लाडूंना रंग देखील छान आलाय कारण आपण मंद आचेवरती शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घेतलेले आहेत आणखी एक लाडू तुम्हाला बांधून दाखवते यातील थोडंसं मिश्रण घेऊन दोन्ही हाताने प्रेस करून याचा आपण लाडू बांधून घेऊया गूळ व शेंगदाणे आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहेत गुळ शेंगदाण्याच्या लाडूमुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात त्यामुळे आपण हे लाडू नियमित खाल्ले पाहिजेत आपण हे लाडू मुलांना टिफिनला देऊ शकतो किंवा नाश्त्यासाठी सुद्धा देऊ शकतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच हे लाडू नियमित आवर्जून खाल्ले पाहिजेत तुम्ही पाहू शकता आपण यामध्ये अजिबात तूप वापरलेलं नाही तरीसुद्धा आपले लाडू छान झालेत कारण शेंगदाण्यामध्ये नॅचरल ऑइलचं प्रमाण भरपूर असतं आपले गूळ शेंगदाण्याचे लाडू छान दाणेदार व मौसूद झालेत एक लाडू आपण फोडून पाहूयात तुम्ही पाहू शकता आपले लाडू अप्रतिम झालेत तसेच मी सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवून लाडू बनवले तर तुमचे लाडू खाताना देखील तोंडामध्ये दे अजिबात चिकटणार नाहीत चला तर मग फ्रेंड्स लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच खूप पौष्टिक असणारे गुळ शेंगदाण्याचे लाडू तुम्हीसुद्धा नक्की बनवा भेटूयात आता अशाच एका नवीन छानश्या रेसिपीसोबत धन्यवाद